बाहेर पडत आहे. दोन गाड्या आपल्या ॲज युजल नेहमीसारख्या तयार आहेत. सामान गाडींमध्ये भरलेलं आहे, माणसं गाडींमध्ये भरलेले आहेत आणि आम्ही तयार आहोत गणपतपुळ्याला जायला. मित्रांनो काय चाललंय, हे कायमचं झालं आता आमच्या संगीनाचं द फॅमिली टूर. हा यूट्यूब चॅनल काढलाय आणि संगीना आमची टूरला निघाल्यावर कायम रॉक रॉक करत असते, होय ना व्रतम? होय. संजना काय मध्ये ढगात असते, छान छान मस्त मस्त मॉडेल बघायला मिळतात. आणि कसे बघायला मिळतात डिटेल मध्ये, 1-10, 2-3 भरपूर असं असं जातो ना म्हणजे अपोजिट काय काय. बुद्धीची देवता जी आहे तिच्या दारात येऊन संजनाची बुद्धी वाढलेली आहे का नाही? वाढलेली आहे. हा होय होय बरोबर आहे. शक्य तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आणखीन एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. मे महिना सुरू आहे, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मे महिना आणि सुट्ट्या म्हणलं की असते की एखादी ट्रिप, आणि तीच ट्रिप आपण आज ऑर्गनाईज केलेली आहेत. सकाळचे वाजलेले आहेत, किती संगेना किती वाजले? 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता लिटरली ज्या वेळेला आम्ही ठरवलेलं त्यावेळेला आवरून आत्ता बाहेर पडत आहे. दोन गाड्या आपल्या ॲज युजल नेहमीसारख्या तयार आहेत. सामान गाडींमध्ये भरलेलं आहे, माणसं गाडींमध्ये भरलेले आहेत आणि आम्ही तयार आहोत गणपतपुळ्याला जायला. महाराष्ट्रातील किंवा कोस्टल एरियातील जे पश्चिम महाराष्ट्रातली लोकं असतात तर त्यांचं सगळ्यात हक्काचं ठिकाण जे फिरण्याचं, थांबाय हातात पडक आहे कारण गाडी पुसत होतो, तर हक्काचं आणि सगळ्यात माहेरघर पर्यटनाचं जर म्हणायचं झालं तर ते म्हणजे कोकण. तर त्या कोकणात आपल्याला जायचं आहे. प्लॅन असा काय आपला परफेक्ट नाही आहे, कोकणात जायचं आहे, समुद्रकिनारी जायचं आहे. आणि स्टार्ट करताना आपण गणपतपुळ्याहून करतोय. पश्चिम महाराष्ट्रातले खूप सारे लोक गणपतपुळ्याला जातात. या व्लॉगमध्ये एक नवीन आम्ही प्रयोग करणार आहे की इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग न ठेवता, जितकं तुम्हाला माहितीचा हा ॲस्पेक्ट कव्हर न करता जेवढी मज्जा आमची फॅमिलीची दाखवता येईल तर ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या ॲस्पेक्टनं हा व्हिडिओ संपूर्ण पहा. सुरू करूया आपली द फॅमिली टूर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो काय चाललंय, हे कायमचं झालंय आता आमच्या संगीनाचं द फॅमिली टूर. हा यूट्यूब चॅनल काढलाय आणि संगीना आमची टूरला निघाल्यावर कायम रॉक रॉक करत असते, होय ना व्रतम? होय. कंटिन्यू झालेलं आहे संगीनाचं. हाय गर अगदी एका टूर मध्ये किती वेळा प्रथम 200-300 किलोमीटरचा जरी प्रवास असला तर 3-4 वेळा गाडी थांबवावी लागते आणि संजनाचा आमचा कार्यक्रम सुरू असतो त्यामुळं मूड ऑफ होतो. खरं ठीक आहे, गोळ्या खा म्हणलं तरी खात नाही. सुलटी नावाची गोळी येते, ते खाल्ल्यानंतर जे उलट्या वगैरे होत असतात ते थांबतात. खरं ठीक आहे, काही संजना काही आवडत नाही. आंबाघाट सुरू होणार आहे. आंबाघाट ना तर जायचं आहे. चला जा गोंदिया. यू कुठं जाव्या? पन्नागडला जाव्या काय? कुणीकडं? आणि ह्याच काय चाललंय हिरो? ओ हिरो
काय करायलायस जरा स्टाईल मार की काय तर हिरो सारखे आणि यो दादू हिरो बघा आमचा आणि यो वी हिरो बघा ओ ही हिरोईन झोपलेलीस हा चल झालं का संजना संजना झालं का काय झालं काय कायम सारखं उलटी व्हायला लागल्या कशामुळे झोप नाही रात्री पित्त झाले पित्त हाईट कसं झाले बघ आमचा माईक घाण होईल नाही होत मग माईक गुंडी कुठे अरे गुंडी वळकत नाही केस नसल्यामुळे खरोखर काही काय मुद्दाम गेलेला नाही मित्रांनो जेन्युअनली गुंडी लक्षात आली नाही आता केस नसल्यामुळे गुंडी लक्षात येत नाही होय ना गुंडीचा लुकच वेगळा आणि गोव्या आमचा कोणत्या काय म्हणतो बघा कुठे जायचं हा कुठे जायचं बुर जायचं बुर जावे चला खूप प्रवास राहिला अजून चला मित्रांनो फायनली आपण आंबा घाटात पोहोचलेलो आहे वाजलेले आहेत 8 आणि बघा मे महिना आहे ॲक्च्युली आणि मे महिन्याचं मध्य आहे म्हणजे उन्हाळा किती स्ट्रॉंग असतो तुम्हाला अंदाज असेल तर आजूबाजूला बघा प्रथम जरा दाखव अक्षरशः ढग ढगात आहे आम्ही आणि ढग असे वर निघालेत डोंगरावर चढायला लागलेत असा सीन आहे इथं सकाळचे 8 वाजल्यामुळे माईट बी असेल खरं याच्यावरनंच लक्षात येते की किती सुंदर आणि किती नयनरम्य परिसर आहे आणि आंबा घाटातून जाताना जर तुम्ही या गणपतीचं दर्शन घेतलं नाही तर त्याला काही अर्थ नाही आम्हीसुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे बघा खूप छान अशी इथं मूर्ती आहे आणि पाणी येतं आहे खूप छान असं त्यांनी हे केलं इस्लामपुरातले जे लाल चौकातली लोकं असतात ना तर ती दरवेळेला हे ज्या वेळेला गणपत पुजायला जातात दरवर म्हणजे दर संकष्टीला जातात तर इथं नारळ फोडून इथं प्रसाद दाखवून मगच पुढं जातात आपण सुद्धा बाप्पाचं दर्शन घेऊया पुढं जाऊया आणि सेल्फी पॉईंटसुद्धा आहे मित्रांनो हा तर थोडंसं इथं काळजी घ्यावी लागते कारण वरनं गाड्या येत असतात खूप फास्ट खालनं गाड्या येत असतात त्यामुळे थोडंसं प्रिकॉशन घ्या लहान मुलांच्या हाताला धरा खरं परिसर बघा खतरनाक परिसर आहे चप्पल घालतो हाताला धर ते बघा किती खतरनाक परिसर आहे हिरव आंबा घाट पश्चिम महाराष्ट्रातला खूप मोठा घाट आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा एक प्रसिद्ध घाट आंबा घाट किती छान दिसतंय बघा ऊन पडायला लागलंय हा खरं आता सुद्धा फील करू शकतोय की गार हवा अशी वर यायला लागले डोंगरात आम्ही ढगात आहे ढगात संजना काय मध्ये ढगात असते उडतोय ज्ञानाला उडल्या का वाटायला लागले ज्ञानाला कुठलं गाणं आठवतंय ज्ञाना दाटलं बघा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जाताना लोक ज्यांना उतरून दर्शन घेता येत नाही किंवा गडबड असते तर ते गाडीतनं गणपती बाप्पाचं आपल्या आवाहन करतात गणपती बाप्पा मोर्या म्हणून खरं खूप छान असा परिसर आहे आणि सेल्फी घ्यायचं सुरू आहे आम्ही सुद्धा काही सेल्फी घेतो आणि पुढल्या प्रवासाला सुरू करूया चला गोविंदा म्हणतोय माझा कॅमेला आहे कॅमेला गोविंदा काय पाहिजे खाऊ होय काय पाहिजे तुला खायला काय काय घेतलं दुकान करता का खरेदी त्यांचं
काय खरेदी केली? घेतलंय की रे शेंगदाणा? हा तिकडे घेतोस का? तिकडे घेतोस का? तिकडे घेतोस का? नाही ती बाहेर केलं जात. तर चला नाही मला नाही लागलेली. नाही 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 नाही. चला मित्रांनो, आईला पाहू शकता भुका लागल्यात आणि आपण बरेच सारे डिस्टन्स कव्हर केले आणि आईला भुका लागल्यात. आणि यो यो ए म्हाताऱ्या ऐ ऐ बेटा यो गाडी चालता आमच्या, होय का? नाही मजा आली का? आणि इथे ओय आणि गोविंदा कुठं आहे? पिलू काय का तुझ? आणि ही बघा आपल्याला आणलेलं घरातून जेवण. आईला भूक लागल्या त्यामुळं आत्ता आपण थांबलो इथं जेवण घ्यायला. आई थोडं खाणार आहे आत्ता. सकाळी काय खाल्लं नव्हतं आपण, सकाळी चहा पिऊन फक्त आलतो. आत्ता जायचं आहे पुढं, बरंच अजून डिस्टन्स आहे. आणि तुम्हाला दाखव थांबा, हे आमची मम्मी. किती वेळा व्हिडिओ आपण त्यो केलं तर तेव्हा किती वेळा? दोन वेळा थांबलो ना, चार वेळा थांबलो, चार वेळा. मम्मी आता कसं फील होतंय? पोटात गोळी खाल्ली नव्हती ना सकाळी? गोळी खाल्ली नव्हती, रात्री झोप लागले. लय वेळा मित्रांनो, ह्या ट्रिपला आपल्याला लय वेळा थांबायला. मम्मीने रेकॉर्ड ब्रेक केले, रेकॉर्ड ब्रेक केले मम्मीने. चला आता अजून परत आहे अजून. चला कंटिन्यू करूया मित्रांनो. आमच्या इथं भेटत नाही आता. आमच्या इकडे आता पहिल्यासारखी बघायला मिळत नाही. तर ते लाजाईचं झाड बघा हो का, राजून कसं पानं मिटून घेते. कोकणात राजापूरला आपण बघितलेलं का नाही? होय. सौरभ काकांचे दिसतात आणि इथं सुद्धा आहेत बघा, लाजाईचं झाड लाजतय बघा कसं पानं मिटून घेते. ए दाद्या बघितलंस का? नाही नाही. इकडे इकडे आतलं आतलं मिटते का? मित्रांनो, फायनली आपण गणपतपुळ्याला पोहोचलेलो आहे आणि खूप छान इथं मज्जा सुरू आहे. काय होतं की तिथं गणपतपुळ्याला पोहोचल्यानंतर आपण आत गाडी घालतो आणि आत गाडी घातल्यानंतर आमचं काय झालं की इथं सिच्युएशन मी तुम्हाला दाखवतो कशी आहे. तर हे असं गाड्या नुसत्या अशा पुढे यायच्या, अशा पुढं घालायच्या 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 पाक देवस्थानचं जे गेट आहे तिथंपर्यंत जातात. तिथनं परत गोल फिरून म्हणजे आमची सुद्धा होय ना प्रथम आपलं कशी मज्जा झाली. आम्ही अशी गाडी इथनं घातली की पुढं गाडी लावायची जागा मिळेल मिळेल मिळेल. पुढं पार्किंग केवढा आहे काय असं करत करत आम्ही पुढे गेलो. प्रत्येक परत ट्रॅप झालो. माग सुद्धा गाड्या पुढे सुद्धा गाड्या परत आणि फिरून परत मागणं आणून परत तिकडे पाठी. तसं करू नका, जिथं अवेलेबल जागा दिसते जास्त हाव करू नका की पुढे चांगलं पार्किंग मिळेल असं काही मिळणार नाही मित्रांनो. कारण पुढं असंच होतं की सगळे पुढे येतात 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 आणि एका स्टेजला पूर्ण स्टकअप होतं. तर चला पोचलो आहे दुपारचे नाही किती वाजलेत प्रथम 11 वाजलेत. आपण घरातून अराऊंड कितीला 6:15 बाहेर पडलेलो. मधी थोडं थांबलो, थोडस संजनामुळे वेळ झाला. तर आता पोहोचलेलो आहे, देवदर्शन घ्यायचं आहे. कॅमेरा काही आपण घेतलेला नाही कारण इथं आल्यानंतर ऊन जास्त आहे, उन्हाळा आहे, कॅमेरा गरम होतोय आणि परत ते कुठं तर ठेवा, कुणाला तर त्यापाशी थांबवा, या सगळ्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्यामुळे ते अवॉइड करतोय. चला जाऊया दर्शन घेऊया. गर्दी खूप आहे, दाखवतो एक सेकंड. बघा मे महिन्यातली सुट्टी आणि फॅमिलीज दिसत आहेत सगळ्या. बघा म्हणजे देवस्थानच्या ठिकाणी हे तुम्हाला मोस्टली जाणवतं. पुढं जर दिसत असेल तर समुद्र आहे बघा मस्तपैकी आणि सगळे पॉझिटिव्ह दिसत आहेत, सगळे असे आनंदी दिसत आहेत. चलो चलो भागो, मागणं गाडी वाजवणं वाजवायला लागलंय व्लॉगिंगच्या नादात. आणि आम्ही आलेलो आहे पुढं पळत आणि फॅमिली हुडकायची आहे. कुठं आहे? कुठं प्रथम बघा तिकडे बसलेत, बघा पाक तिकडे बसलेत बघा. मित्रांनो, जसं सकाळी तुम्हाला सांगितलेलं की आजचा व्लॉग हा इन्फॉर्मेटिव्ह न करता थोडीशी आमची मज्जा मस्ती हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण तुम्हाला बऱ्यापैकी इथलं माहित आहे सगळं. चला ए कुठं बसलाय? कुठं आलाय? समुद्र बघितला का? समुद्र शक्की अवी बघितला का? समुद्र बघितला का? कुठं आहे समुद्र?
ओके तिकडे पनागड आहे, पनागडला आलो. चला चला ये बघा मित्रांनो, तिथून आज जायचंय. ऍक्च्युली पार्किंग तिकडे सुद्धा आहे, म्हणजे तुम्ही आल्यानंतर तिथं खाली गेल्यानंतर तुम्हाला फ्री पार्किंग आहे. तिकडून सुद्धा तुम्ही देवळाच्या पाठीमागे येता, तर इकडून आपण जायचंय. चला जाऊया दर्शन घेऊया. हो आलेलो आहे आणि इथं गर्दी तुम्हाला दाखवतो बघा किती आहे. एवढी गर्दी आहे, एवढी मोठी रांग आहे. अशी गोल गोल फिरत रांगानी फुटत जाते बघा, मज्जा येणार आहे आता. चला इथे चप्पल काढूया. इथं मोफत चप्पल स्टँड आहे, तर या ठिकाणी आपण चप्पल काढायचं आहे आणि लाईनीत उभं राहायचं आहे. भुका लागलेले आहेत खूप. खरं आधी जय बाप्पा, नंतर पोटोबा. काय असं फुल झालंय, इथं सुद्धा फुल झालेलं आहे. फुल झालेलं आहे, फुल नाही. काय झालं, काय फुल झालंय, चपल फुल झालंय. इतकी गर्दी आहे की चप्पल ठेवायला सुद्धा वेटिंग आहे. तरी लवकर आलोय आपण, आली का लवकर. आता लाईनीत फिरायचं आहे गोल गोल. ए मम्मी ये की लवकर, फॅमिली बरोबर चला पुढं. संघट संघट चला. ए एका याच्यात चला संजना सगळी, पुढं माग होऊ नका. दादू काय, आता इथं 2 तास लागणार आहेत बरं का आपल्याला. 2 तास होय, आता जेवण बिवण काय नाही. दादू दादूला आमच्या जेवायला लागतं, पोट भरून जेवायला लागतं. दादूला आम्ही चिडवत असतो कायम जेवणाच्या बाबतीत. काय काय तू उपाय असला सांगा मित्रांनो कमेंट मध्ये. हिला संजना हे झिगझॅग बघून कुठली आठवण आली तुळजापूरची आठवण आली, कारण असंच एका फ्लोर वर गेलो आम्ही, झिगझॅग झिगझॅग खेळलो. सेकंड फ्लोर ला संजनाला वाटलं की आता झिगझॅग संपलंय. 1 तास झालेल ना, एका फ्लोर वर 1 तास झिगझॅग खेळत होतो आणि संजना वाटलं आता संपलंय. खाली एक फ्लोर होती. बघा व्हिडिओ तो अवेलेबल आहे बघा, आपला पंढरपूर तुळजापूर ची जी ट्रिप आहे त्याच्यामध्ये तो आहे. आणि शुक्रवार असल्यामुळे जास्त गर्दी होती त्याचा अंदाज नव्हता. आणि मार्च महिन्यात गेलेलो ना आपण, म्हणजे हॉलिडे अशा पिरियड मध्येच गेलेलो. तर मज्जा आलेली आणि देवीच्या प्रसादातले तिळगुळे खाऊन तिनं भूक वागवलेली. तर संजनाचं तोंड बघायसारखं झालेलं. ज्या वेळेला कळलं की अजून एक फ्लोर आहे, तर अशीच मज्जा असते ना. जर मी मित्रांना म्हणतो की आणि अशा गर्दीत मी आलेली दर्शनाचं ती एक महत्व लय जास्त वाटत. आता सुधारलंय वाटत असं काय. खरं तर आम्ही 23 असं झालेलं की पंढरपूरला आम्हाला दर्शन लगेच झालेलं, कारण आम्ही लवकर गेलेलो त्यामुळे आनंद होता. पंढरपूरला लगेच दर्शन झालेलं आम्हाला विठ्ठलाचं. खरं ती बरोबर पुढे भरून काढलं तुळजापूर मध्ये. गँग बघा आमची मित्रांनो, तुम्हाला दाखवतो असं एकत्र फॅमिलीला फॅमिली बरोबर फिरायला जाण्याची मजा खूप छान असते. असं पूर्ण मागपर्यंत आमचा एक रेल्वेचा डब्बा आहे बघा झाला. आणि पुढे गोंदिया आहे आमचा, गोंदिया घ्या की जरा इकडं. असं झिगझॅग मधनं गेलेल्याचा फायदा काय असतो सांग बरे आम्हाला. पुरुषांना काय फायदा तुम्हाला, वेगवेगळे छान छान मस्त मस्त मॉडेल बघायला मिळतात. आणि कसे बघायला मिळतात डिटेल मध्ये, 1, 2, 3 भरपूर असं असं जातो ना म्हणजे अपोजिट काय काय. हा ड्रेस घातलाय हा. अरे आणि गणपतीला तर विशेष करून गोव्याला एक नंबर बघायला मिळतात. बघा मी काही सुद्धा बोललेलं नाही, माझ्या डोक्यात दुसरं होत, मी सांगणार नाही. आता सांगायचं, मी दुसरं सांगणार होतो की काय फायदा असतो. बघा मित्रांनो, नाही नाही आता नाही, बरोबर आहे ना मित्रांनो. मी आपलं चांगलं विचारलंय बघा, किती ऐका किती वाईट बायको किती वाईट विचार करत असते, त्यामुळे मी आता तुला सांगणार नाही. चल हा विषय इथंच कट 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 तर कट. संजना काय म्हणत होती सुंदराचं, प्रत्येक जणी उंदराचं ऐकून ऐकून ते कान दुखत असं मी म्हणाल.
तुझं ऐकून ऐकून जे आमचं कान दुखतात ते म्हणजे तुम्ही उंदीर अरे बरोबर मला ठेवलेलं आहे खोतर अरे वा लय हुशार झाले बघा की कसं बरोबर शब्दात पकडलेलं आहे संजनानं बुद्धीची देवता जी आहे तिच्या दारात येऊन संजनाची बुद्धी वाढलेली आहे का नाही वाढलेली आहे हा होय होय बरोबर आहे शक्यतो सापडत नाही मी खरंच सापडलो बरोबर हे नाही सापडत तर मित्रांनो जसं की मगाशी म्हटलं की तुळजापूरमध्ये आम्हाला भरपूर गर्दी आली तसंच इथं झालेलं आहे आम्ही गणलेलो आहे इथं पण पुढे बघू शकता तुम्ही खूप मोठी रांग आहे अजून एवढ्या रांगेतून जाऊन मग आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे बघा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या संजनाची मज्जा झालेली आहे आणखीन एकदा मज्जा खरोखर झाली तुळजापूर सारखं झालेलं आहे चला तर एवढ्या लाईन मध्ये आता जाऊन मग आपल्याला गणपती बाप्पा दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो 15 मिनिटं झालेत या सेकंड क्यू मध्ये येऊन जिगजॅग मध्ये आणि उष्णता खूप आहे दमट वातावरण आहे आणि त्यामुळे सगळी पोरं आमची बघा अशी कोमजलेत आणि आमच्या मधल्या वहिनी आहेत त्यांना चक्कर येत होती तर काही नव्हतं खायला बिस्किट होती तेवढी दिलेली तर जाऊन तिथनं लगेच असा प्रसाद आणलेला आहे गणपती बाप्पाचा आणि मस्त आहे तो प्रसाद एक एक लाडू आम्ही दिलेला आहे हो का कसा आहे लाडू छान आहे ना सगळे आमचे असे लाडू खात आहेत एनर्जी सुद्धा येते कारण पुन्हा लक्षात घ्या सकाळपासून जास्त काही खाल्लेलं नाही काहीच खाल्लेलं नाही आम्ही ऍक्च्युली मोठ्यांनी आणि दमट वातावरण उन्हाळा येणारा घाम यामुळं थोडस शरीरातली ताकद कमी होऊ शकते तुमच्या हायड्रेटेड राहा पाणी प्या जास्त आणि काही ना काही तर खात राहा चला